आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। तोपर्यंत आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब करा, टच करा घंटीला, बेल ऑल प्रेस करा, नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अपडेट लगेच मिळत राहतील। शिक्षण संचालनालय पुणेचं महत्त्वाचं 15 फेब्रुवारी 2023 महत्त्वाचं परिपत्रक आहे। परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे। विषय 3 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजीची वेतनवाढ अनुज्ञेय करण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक पाहूया सविस्तर। वरी दिलेल्या सर्व संदर्भ तारखेनुसार उपरोक्त विषयानुसार 3 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन मिळण्याबाबतच्या प्रकरणी वित्त विभागाने पुढीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत। सदर प्रकरणी सद्यस्थिती शासनाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही, तसेच शासनाने कोणतेही नियम निर्गमित केले नाही। केंद्र शासनाच्या 3/2/2021 रोजीच्या ज्ञापनान्वये अयम पेरुलम यांच्या व्यक्तिगत प्रकरणी झालेला निर्णय हा इन रिम सर्वांना लागू करण्याबाबत बाबतचा प्रश्न अजून ओपन असल्याचे नमूद केले आहे। तसेच केंद्र शासनाच्या 24/7/2021 रोजीच्या ज्ञापनान्वये अन्य प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशास स्थगिती दिल्याचे नमूद केलेले आहे। तसेच केंद्र शासनाने 1/7/2021 रोजीच्या पत्राने सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना 30/7/2021 रोजीचे पत्र पाठवले आहे। सबब अशा प्रकरणामध्ये केंद्र शासनाने कोणताही आदेश निर्गमित केलेले नसल्याने राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। उपरोक्त वस्तुस्थिती माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशनास आणण्याबाबत शासनाने आदेश दिले आहे। तरी शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तीच्या प्रचलित शासन निर्णयानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, केलेल्या कारवाईचा अहवाल आयुक्त संचालनालय सादर करावा। डॉक्टर वंदना वाहूळ शिक्षण उपसंचालक यांच्या साक्षी निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण बघितलेले आहे।